भाऊ पुन्हा एकदा पाटील तुमच्यावर विश्वास दाखवला आहे, काय वाटतं उत्तर नागपुरातील जनता तो प्रेम आणि विश्वास तुमच्यावर दाखवेल? उत्तर नागपूरच्या जनतेने नेहमीच माझ्यावर प्रेम केलेलं आहे, माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी निवडून पण आणलेला आहे. याही वेळेला तो चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आजची ही विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आहे आणि अटीतटीची आहे. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं जातीवाद मोठ्या प्रमाणात उभा केला आहे आणि असं असताना या उत्तर नागपूरच्या जनतेने त्यांना जागा दाखवण्याचा या ठिकाणी आता निर्णय केलेला आहे. आपण बघताच आहात, गेल्या 4 दिवसापासून मी उत्तर नागपूरच्या माझ्या मतदारसंघामध्ये पदयात्रा करतो आहे. ज्या पद्धतीचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी आपणास बघायला मिळतो त्यावरून उत्तर नागपूरच्या जनतेच्या नाडीमध्ये नितीन राऊत आणि पंजा निवडणूक चिन्ह कशा पद्धतीने बसलेलं आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या डोळ्यांनी आपण बघत आहात. त्यामुळे किती मोठं आव्हान वाटतं हे की तुम्ही मिलिंद माने यांना लढत द्यायचं आहे भारतीय जनता पक्षाला, कारण थेट लढत या ठिकाणी त्याच पक्षासोबतच होत असते, त्यामुळं आम्ही कधी त्यांना हलक्याने घेतलेलं नाही आहे. आपण बघा मागच्या अनेक निवडणुका, त्या निवडणुकांमध्ये त्यांचं चॅलेंज प्रत्येक वेळेला आम्ही या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. या उत्तर नागपूरामध्ये जी जनता आहे ती जनता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भारतीय राज्यघटनेला मानते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते, त्यांच्या विचारांना मानते, शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना मानते आणि त्यांना सर्वधर्म समभाव अशा पद्धतीनं या ठिकाणी वागणं आवडतं. त्यांना हे आवडत नाही की धर्माच्या नावावर कुणी एखाद्याने अतिरेक करावा आणि अतिरेक करून धर्माच्या नावावर इतर धर्माच्या लोकांचा छळ करावा असं त्यांना कधीही वाटत नाही. त्यामुळं यावेळेला काँग्रेस पक्षासोबत आणि महाविकास आघाडीसोबत उत्तर नागपूर ठामपणे उभा राहील हा विश्वास या ठिकाणी. भाऊ, तुम्ही विद्यमान आमदार आहे आणि जर आता निवडून आलात तर तुमचा काय नेमका अजेंडा असणार आहे? उत्तर नागपूर नेहमीच हा मागासलेला उत्तर नागपूर आहे असं समजण्यात येत होतं. त्या उत्तर नागपूरमध्ये परिवर्तन घडवून तो इतर सामान्य मतदारसंघासारखा चांगला, सुंदर, विकसित आणि परिपूर्ण कसा होऊ शकेल या दिशेने निश्चितपणे माझं पाऊल राहील आणि त्याचसाठी मी प्रयत्न करतो आहे. काय शेवटचं आव्हान असेल उत्तर नागपूरच्या जनतेला? मी उत्तर नागपूरच्या जनतेला या ठिकाणी हे सांगू इच्छेन की मी नंबर दो नंबरी नाही हूँ, मैं एक नंबर का हूँ. मेरा बैलेट पेपर पे एक नंबर पे नाम है और मेरा चुनाव चिन्ह पंजा है. एक नंबर की बटन दबाइए, आने वाले 20 तारीख को उस बटन से अपने उत्तर नागपुर का भविष्य निश्चित करें और महाविकास आघाड़ी और कांग्रेस पार्टी को विजयी बनाएं. तर आपल्यासोबत होते नितीन भाऊ राऊत, जे विद्यमान आमदार आहे उत्तर नागपूरचे आणि त्यांची सरळ लढत जी आहे भाजपच्या मिलिंद माने यांच्यासोबत आहे. भाऊचा विश्वास आहे की आतापर्यंत उत्तर नागपूरने त्यांच्यावर विश्वास दाखवला, प्रेम केलं आणि तेच प्रेम आताही कायम राहील. VKB News साठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.